नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मनातील भाव विविध प्रकारे प्रकट करीत असतो. मनातील अनेक भावना आपण कृतीतून व्यक्त करीत असतो. यातील काही भावनांचा अतिरेक झाला किंवा आपण एखाद्या गोष्टीवर जास्तच विचार करू लागलो तर त्याचे दुष्परिणामही घडत असतात. माणसाच्या स्वभावाचे असे कितीतरी पैलू असतात. म्हणजेच माणूस कधी रागावतो तर कधी मोठ्या मनाने माफ करतो, त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो तर कधी कोणाबद्दल त्याला प्रेम वाटते. जर कधी वेळ आली तर आपल्या काही गोष्टींचा त्याग करून इतरांना मदत करायला तो पुढे येतो. म्हणजेच मुलांनो, राग, आनंद, दुःख, मत्सर, नैराश्य, भीती, प्रेम, नाराज होणे या सगळ्या आपल्या भावना आहेत. वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपण त्या व्यक्त करीत असतो. तर मग आज आपण आपले भावनिक जग या पाठात आपल्या भावनांचा मेळ कसा घालावा, तसेच आपल्यातील उणीवांची जाणीव व आपला स्वभाव योग्य परिचित कसा बदलावा या सर्व घटकांची माहिती आपण घेणार आहोत.